नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स ऑफ मराठी. चित्रपट बनवण्याचं वेड आणि त्यातून समोर आलेले ख्वाडा बबन हे चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कराडे दिग्दर्शक म्हणून TDM हा चित्रपट घेऊन येत आहे आणि त्यानिमित्तानं ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे लेट्स ऑफ मराठीवर. आम्ही TDM या चित्रपटाच्या निमित्तानं शिरूरमध्ये आलो आणि म्युझिक लॉन्च सोहळा उत्तम झालेला आहे आणि तुमची जी जोडी होती आम्ही पोस्टरवर बघत होतो कोण असणारे हे कलाकार ते देखील रिव्हील झालेले आहे. त्यांची निवड आणि TDM बनवण्याचं कारण. नमस्कार. ह्या TDM जेव्हा सुरू केला म्हणजे हैदराबाद कस्टडी नावाचा सिनेमा मी करत होतो आधी. त्याचं काम अर्ध झालं, म्हणजे 40-50% शूटिंग कम्प्लीट झालं आणि लॉकडाऊन लागलं. आता ते पहिल्या टप्प्यामध्ये असं वाटलं की 8 दिवसात लॉकडाऊन संपेल, नंतर असं वाटलं की 15 दिवसात संपेल, महिन्यात संपेल, 2 महिन्यात संपेल. तर ते वर्षभर ती सगळं ते सुरू राहिलं. त्याच्यानंतर आम्ही अशा सोडली नाही, असं वाटलं की ठीक आहे आता एवढं मोठा प्रोजेक्ट अडकला आहे तर पुढच्या वर्षी शूट करूयात. तर परत 21 लॉकडाऊन सुरू झालं आणि मग मात्र आम्ही सगळेच म्हणजे हादरलो की आता हे गणित अवघड आहे, कारण अर्थकारण सगळं बिघडत होतं. आणि त्या टप्प्यात कारण बजेट हैदराबादचं खूप मोठं होतं आणि आम्ही त्यात बराच इन्व्हेस्टमेंट बरीच करून बसलो होतो. तर मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं वाटलं की नाही, म्हणजे 2 वर्ष थांबवून काहीच न घडण्यापेक्षा पण एक पटकनी सिनेमा करूयात. आणि मग TDM सुरुवात झाली. TDM गोष्ट आधी लिहिली होती, 19 ती गोष्टीची बांधणी सगळी सुरू झाली होती. फक्त हैदराबाद नंतर तो सिनेमा करायचा होता, पण केवळ लॉकडाऊन आणि काही गोष्टींच्या अडथळ्यामुळं तो सिनेमा थांबला आणि TDM सुरू झाला. मग TDM सुरू झाल्यावर ते पहिलं कास्टिंग आणि हे कोण असेल हा, तर सगळ्या टीमने विचारलं की काय विचार आहे. तर मी नेहमीप्रमाणेच की नवीन माणसं घेऊन करू आणि नवीन लोकांना घेऊन काम करताना खूप मजा येते. ते परत ती गोष्ट अशीच की अर्थकारणाशीच निगडीत आहे. मोठे चेहरे आले की मोठं बजेट, मोठ्या गोष्टी, या त्या सगळ्याच गोष्टी होतात. त्यामुळे नवीन लोकांना निवडण्याचं ठरलं आणि ऑडिशन घेतलं. मी कालिंदीचं तर ऑडिशन थ्रू तिचं सिलेक्शन झालं. ती MPSC UPSCचा अभ्यास करत होती, तिला ह्या फील्डबद्दल किंवा इकडे येण्याचं काही हे नव्हतं आधी आणि अपेक्षाही नव्हती की मला असं काही करता येईल. पण ती तिच्या मैत्रिणी करवी तिची जेव्हा भेट झाली तेव्हा लक्षात आलं की तिच्याकडे पोटेन्शियल आहे आणि ती ती करू शकते. तिलाही स्वतःला जाणीव झाली की नाही हे असं काहीतरी वेगळं करू शकतो आपण. मग तिचं कास्टिंग झालं, मग वर्कशॉप आणि ह्या याच्यातून तयारी सुरू झाली. आणि जो पृथ्वी आहे, पृथ्वीराज, तो तर आमच्या प्रोडक्शनलाच काम करायचा. प्रोडक्शन एक आणि ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. 3-4 वर्ष तो ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. म्हणजे तो इतका प्रामाणिक आहे, तो अजूनही ऑफिसचं सगळं काम करतो. म्हणजे त्याचा शूट झाला आहे सिनेमा, आत्ता यायच्या आधीसुद्धा ऑफिस बंद करून तोच आला आहे. तर ह्या ज्या गोष्टी त्याचा केवळ त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्याच्यातले जे गुण आहे त्याच्याकडे खूप कौशल्य आहे, त्याच्यामुळे त्याचं मी नेहमीच बघत होतो रोज काम करताना. त्याची लोकांना हसवण्याची पद्धत, जरी तो ऑफिस बॉय म्हणून असेल तर सगळ्यांशी कसं वागणं त्याचं आणि सगळ्यांना सामावून घेऊन हसत खेळत. त्याची मातीशी नाळ जोडली गेलेली आहे आणि तो कलाकार त्या पद्धतीने आहे. पण TDM म्हणजे आम्ही विचार करत होतो की काय असणार आहे नेमकं TDM, तर या चित्रपटाचं नाव TDM ठेवण्याचं कारण आणि काय दडलं आहे TDM? TDM खरं तर ही गोष्ट तुम्हाला रिव्हील होईलच 28 एप्रिलला, पण TDM ही महाराष्ट्रामध्ये एक फ्रेज म्हणून सध्या वापरली जाते किंवा वापरली जाईल एक अशा याने हे आहे. तर जेव्हा सिनेमाची गोष्ट तयार झाली तेव्हा त्याला समर्पक टायटल असावं आणि ते खूप कॅची असावं अशा याच्यातून ते टायटल सुचलं. आणि खरं तर इंग्लिश टायटल वाटत असलं तरी ते भाषेचं सौंदर्य वाढवणारं आहे. भाषा खूप प्रभावी असते आणि जेवढे शब्द म्हणजे आपण मराठी भाषेमध्ये एवढे पाहतो की खूप शब्द इंग्लिश किंवा हिंदी मराठी अशा याचे असतात, म्हणून ते TDM हे समर्पक नाव वाटेल या अर्थाने TDM हे टायटल वापरलं. बाकी पुढची गोष्ट तुम्हाला 28 पण एक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक म्हणून तुमची ओळख आहे आणि त्या पद्धतीचं काम जे आहे तुम्ही प्रेक्षकांसमोर आणलं आणि त्या सगळ्यात TDM चित्रपट आणणं याबद्दल कशा पद्धतीने ती प्रोसेस सुरू होती, काय संकल्पना होती? म्हणजे आम्ही अर्थात माहिती आहे की ख्वाडा असेल, बबन असेल या चित्रपटांसाठी जी आर्थिक जी बाजू जी आहे ती भक्कम नसतानाही तुम्ही त्या पद्धतीचे चित्रपट केलेले आहेत. TDM ते नेमकं काय करावं लागेल? TDM ची जेव्हा गोष्ट झाली ना, जेव्हा करायचं ठरलं की TDM आपण सुरू करतो आहे, तेव्हा आमचं म्हणजे लॉकडाऊनमुळे सगळ्यांचंच कंबरडं मोडलं होतं. म्हणजे आमचा हैदराबाद अडकला होता, म्हणजे बरंच इन्व्हेस्टमेंट त्यात झाली होती आणि ह्यासाठी नव्यानं फंड सगळा करावा लागणार होता. तर परत म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकाला एक ते त्याचा स्ट्रगल तसाच असतो. म्हणजे नवीन सिनेमा जेव्हा सुरू होतो ना परत नव्यानंच सुरुवात होती गोष्ट सगळी. तर मी दिग्दर्शक म्हणून आणि निर्माता म्हणून पण काम करायचं होतं मला, तर ह्या दोन्ही जबाबदाऱ्या होत्या.
तर सिनेमाची गोष्ट चांगली झाली आहे, पण आता पैसा उभा करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. म्हणजे तितक्या आमच्या या लॉकडाऊनमुळे त्या गोष्टी इतक्या याच्यात नव्हत्या, पण सुदैवाने खूप गोष्टी आधीच्या बॅकग्राऊंडमुळे सोप्या झाल्या, खडा बबन आणि त्या याच्यामुळे. आणि तो त्याला लागणारा सगळी आर्थिक रसद जी आहे ती आम्ही उभी निर्माता म्हणून मी उभी करू शकलो आणि एक चांगलं प्रोडक्ट आणू शकलो. शेवटचा प्रश्न असा की कारण आजच्या कार्यक्रमातही तुमच्या आईचा उल्लेख झालेला आहे, कारण त्यांची साथ, कुटुंबाची साथ, मित्रमंडळींची साथ, तेव्हा कुठेतरी ते चित्रपट बनवण्याचं जे स्वप्न असतं ते पूर्ण होत असतं. तर तुमच्या या सगळ्या प्रवासात कायम सोबत असणारे आणखीन काही व्यक्ती आहेत, त्यांची नावं या वेळी नमूद करावीशी वाटतात. खरं तर खूप लोक आहेत मला हातभार उभं करण्यामध्ये हातभार लावण्यात. पहिली म्हणजे आईचा खूप चांगले संस्कार तिने केलेत माझ्यावरती. आई नेहमीच भक्कमपणे पाठीमागे उभी असते. नंतर माझं मोठे बंधू आहेत विठ्ठलराव कराडे, वहिनी आहे आणि अख्खं आमचं कुटुंब हे नेहमीच कुटुंबातून मी काय करतो म्हणजे कुटुंबातून मला कधीच विरोध होत नाही की तू कर, ते जे करतो आहे ते त्या पाठीमागे ते भक्कमपणे उभे असतात. आणि इतर काही मित्रमंडळी आहेत, लोक आहेत की आमच्या शिरूरचे खरं तर व्यावसायिक आहेत बाबूरावजी पाचंगे. मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेन की त्या माणसाने मला, मी जेव्हा काहीच नव्हतो, मी जेव्हा शून्य होतो, जेव्हा मला 100 रुपयेसुद्धा माझ्या मार्केटमध्ये कुवत नव्हती उभं करण्याची, त्यावेळेस त्यांनी मला स्वतःला उभं करण्यासाठी 1 लाखाची मदत 2010 केली होती. म्हणजे बारावकर सर आहेत, बाबूरावजी पाचंगे आहेत, नितीन बारावकर, तसेच माझे काही मित्र आहेत. नावं किती नावं घेता येतील असे की, आणि मला समाजात वावरताना नेहमी ही गोष्ट आली की जेवढा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो ना तेवढी लोकं आपल्याला सपोर्ट करत राहतात वेगवेगळ्या टप्प्यांवरती. तर आमचे दाजी आहेत विनायकराव उखले, त्यांनी TDM वेळेस, बबनच्या वेळेस मला खूप मदत केली आहे. त्यानंतर तरडे मावशी आहे, लता तरडे, खंडू नगरी आहेत, ही सगळीच माणसं की वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेली माणसं नेहमी काही काही जेव्हा मला अडचण येईल तेव्हा ती अडचणीला उभी राहतात आणि त्यातून मार्ग काढत राहतात. त्यामुळे मी सगळ्यांचाच खूप आभारी आहे की त्यांनी आजवर मला उभं करण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं. त्या सगळ्यांचाच खूप आभारी आहे. थँक्यू. आणि या सगळ्यांची तुम्हाला साथ कायम मिळू देत आणि उत्तम कामं करत राहा. खूप खूप शुभेच्छा TDM. दुसरी गोष्ट अशी की खरं तर पत्रकार मंडळी जेवढी आहे तुमचा सगळ्यांचा आभार ह्या अर्थाने की खडा जेव्हा आला तेव्हा मी काहीच नव्हतो, म्हणजे माझी ओळखच नव्हती. आणि नवीन दिग्दर्शकाला, नवीन निर्मात्याला तुम्हाला माहिती आहे की किती ठोसा घ्यावे लागतात. पण ज्या पत्रकारांनी, मीडियाने जे सपोर्ट केला मला, मी खूप ऋणी त्यांचा आहे, कारण त्यांच्यामुळं माझं नाव किंवा मी उभं राहिलो. नाही तर माझ्यासारख्या माणसाला उभं राहणं खूप अवघड होतं.